नमस्कार मी श्रद्धा टपाल विटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन 8 रुग्ण। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज तब्बल 8 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पालिका दप्तरी करण्यात आली असून आज पावेत तब्बल 137 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। यांपैकी 3 जणांचा मृत्यू तर 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून अजून 89 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे। या कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने कल्याण पूर्व 28 रुग्ण, कल्याण पश्चिम 16 रुग्ण, डोंबिवली पूर्व 48 रुग्ण, डोंबिवली पश्चिम 35 रुग्ण, मांडा डिटवाळा 5 रुग्ण तर मोहने येथील 5 रुग्णांचा समावेश आहे। आतापर्यंत 4998 रुग्णांना होम क्वारंटाईन केलेले असून 96 रुग्ण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत। यामध्ये डोंबिवली पूर्वेतील 38 वयाचा मुंबई येथील शासकीय परिवहनचा ड्रायव्हर, कल्याण पश्चिम येथील 21 वर्षीय मुंबईतील खाजगी बँकेचा कर्मचारी, कल्याण पूर्व येथील 34 वर्षाचा मुंबई येथील खाजगी रुग्णालयाचा कर्मचारी, डोंबिवली पश्चिम येथील 13 वर्षे वयाचा मुलगा कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून बाधित झालेला आहे, तर डोंबिवली पश्चिम येथील 48 वर्षे वयाची कोरोनाबाधित रुग्णाची सहवासित, मोहने येथील 7 वर्षे वयाची मुलगी जी कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून होती, मोहने येथील 32 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासित, डोंबिवली पश्चिम येथील 40 वर्षे वयाचा पुरुष खाजगी रुग्णालयातील स्टाफ नर्स। अशी माहिती वैद्यकीय अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांनी आरोग्य सेतूद्वारे प्रसिद्धीस दिलेली आहे। टिटवा न्यूज साठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।